पौराणिक काळापासून चालत आलेली एक विशिष्ट परंपरा म्हणजे हरतालिकेचा पवित्र दिवस। या दिवशी तरुण मुली त्याचबरोबर विवाहित महिला सुद्धा कडक उपवास करतात आणि या दिवशी केलेल्या उपवासामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात अशी भावना महिलांमध्ये अजूनही जिवंत आहे। भारत हा देश विविध प्रथा परंपरा जाती धर्मांनी आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीने नटलेला देश आहे। या देशात सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। दिवाळी, रक्षाबंधन, गौरी पूजा, गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, ईद, बुद्ध पौर्णिमा असे विविध महत्त्वाचे सण येथे साजरे होतात। सण उत्सवा मागे कुठे प्रेम भावना सुख दडलेले आहे तर प्रथा परंपरा किंवा ऐतिहासिक पौराणिक बाबी। सर्व सण उत्सव सर्व जाती धर्म मोठ्या गुण्या गोविंदाने साजरे करत असतात। त्यातलाच हरतालिका हा पवित्र आणि उपवासाचा महत्त्वाचा दिवस। हरतालिका भाद्रपद महिन्यातील तृतीयेला येत असते। हरतालिका हा एक महिलांचा उपासनेचा दिवस। या दिवसाला एक पौराणिक कथा लाभली आहे। पार्वती मातेने चांगला वर मिळावा म्हणून हरतालिकेचं व्रत पूर्ण केलं होतं आणि त्यानंतर त्यांना शिवशंभो म्हणजेच महादेव भेटल्याची आख्यायिका आहे। तेव्हापासून अविवाहित मुली आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून हरतालिकेला निरंकार उपवास करत असतात, तर विवाहित महिला मुलांची शिक्षण चांगली व्हावी, घरात शांती टिकून व्हावी, जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी श्रद्धा बाळगून हरतालिकेचा व्रत पूर्ण करत असतात। श्री गणेशाची पूजा करण्याच्या अगोदर गजाननाच्या मात्या पित्याची पूजा व्हावी असा गूढ दृष्टिकोन या उपवासा मागे असल्याचंही पौराणिक कथेत आढळते। वाळूची पिंडी तयार करून उत्तर दिशेला ती मांडली जाते। विविध तऱ्हेची फुलं, बेल, तुळस, केवडा, विड्याचे पान, हराळी, आंब्याची पानं, कमळ पुष्प आणि पत्री घेऊन महादेवाची उपासना केली जाते। यासाठी कागडा, जाईजुई, आबोली, गुलबक्षी, मोगरा आदी फुलांचा पूजेसाठी मान असतो। पेरू, संत्र, मोसंबी, सफरचंद, डाळिंब अशी पाच फळे या पूजेसाठी अनिवार्य असतात। खारीक, खोबऱ्याची वाटी, बदाम, फळकुंड आदी पूजेच्या वस्तू पूजा करताना आवश्यक असतात। मनशांती, कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याचं धाडस यावं, चांगला वर मिळावा, घरात समृद्धी नांदावी यासाठी उपासना महिला करत असल्याची आख्यायिका असली तरी केवडा, पत्री, तुळस, विड्याचे पान, कमळ ह्या वस्तू औषधी वनस्पती असल्यामुळे त्या नाश पाहू नयेत आणि कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी ही सर्व औषधी वनस्पती फुलं फळे शिवशंभोंना अर्पण करून कुटुंबियांच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली जात असावी असं काही महिलांचं मत आहे। पूजा मांडून स्वरूप वर्धिनीच्या पोथीचं वाचन केले जाते। या पूजेत नव्याने हरतालिकेच्या रेडीमेड मूर्त्याही दिसून येतात। बरीच पदार्थही महिला पूजेसाठी घरात तयार करत असतात। हरतालिकेचं महत्व बायकांच्या जीवनात काय असतं याची माहिती हरतालिकेचा वाणवसा जोपासणाऱ्या महिलेनं दिली। हरतालिकेचं महत्व म्हणजे पूर्वी जसं पार्वतीने हे व्रत केलं त्यामुळे तिला शंकर नवरा प्राप्त झाला, त्याप्रमाणेच आणि ही परंपरा पुढे चालत आलेली आहे। त्या पार्वतीने तिचं व्रत केल्यामुळे तिला शंकर मिळाला। हे गणपती तृतीयेला हे व्रत करतात, भाद्रपद महिन्यातल्या तृतीयेला हे व्रत करतात। कशी असते पूजेची, काय असते पूजेची पद्धत? म्हणजे शंकर पहिलं काय गणपतीची पूजा ही महत्वाची सगळ्या गोष्टीत, ते झाल्यानंतर पार्वती म्हणजे हरतालिका आणि तिची मैत्रीण अशा दोघींची पूजा करतात, त्या दिवशी कडक उपास करतात आणि मग सर्व पत्री वाहतात
सगळं पूजा करतात। हरतालिकेची पूजा महादेवाच्या मंदिरात गुरुजींच्या साक्षीने केली जाते किंवा ही पूजा घरात मांडली जात असते। महिला नेहमीच उपवास करत असतात पण त्यापैकी हरतालिकेचा कडक निरंकार उपवास असतो। त्यांच्या या श्रद्धेला शिवशंकर प्रसन्न होत असतीलच। धार्मिक वृत्ती ठेवणे, पूजा अर्चना करणे नक्कीच योग्य आहे, पण निरंकार उपवासाच्या भानगडीत न पडता स्वतःचे आरोग्य सांभाळून हा उपवास केल्यास ते अधिकच उत्तम। कॅमेरामन निलेश सागवेकर सह गजानन देशमुख, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे।